चण्याच्या डाळीपासून बनणारी एक डाळ भजी दाखवणार आहे. मस्त कुरकुरीत अशी बनते, म्हणजे डाळ वड्यापेक्षा ही टोटली वेगळी आहे. मस्त होते, पटकन होते, कुरकुरीत अशी होते. तुम्ही त्याचे टी टाइम स्नॅक म्हणून त्यावेळेला सर्व करू शकता, किंवा एखाद्या पार्टीला तुम्ही हे स्टार्टर म्हणून देखील सर्व करू शकता. चला तर मग लागूया का मला? चला तर मग डाळ भजीसाठी लागणारं साहित्य सांगते की काय लागणार आहे. ही डाळ भजी आहे, डाळ वडे वगैरे नाही आहे. डाळ वडे हे टोटली वेगळे असतात, ही डाळ भजी आहे. सॉफ्ट क्रिस्पी अशी दोन्ही तऱ्हेने ही बनते. तर त्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ. तर मी इकडे 2 वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे. ही बघा, ह्याला अजून धुतलेलं नाही आहे. जवळजवळ धुऊन 4-5 वेळा पाण्यातून आपल्याला स्वच्छ धुवून ह्याला 2 तासासाठी बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण 2 तासानंतर ही वाटणार मिक्सरमध्ये, तेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला ॲड करायचं आहे मिरची, आलं आणि जिरं. आणि डाळ वाटल्यानंतर आपल्याला 2 जवळजवळ 3 ते 4 तासासाठी आपल्याला ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. मग तेव्हा आपण त्याच्यात ॲड करणार आहोत हिंग, हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग आपली स्वच्छ अशी डाळ ही धुऊन झालेली आहे. आता ह्याला मी काय करते, पाणी घालून ह्याला भिजत घालते. जवळजवळ 2 तासासाठी तरी ह्याला मला भिजत घालायचं आहे. तर आता 2 तास आपण ह्याची वाट बघूया. चला तर मग आपली 2 तास ही चण्याची डाळ भिजली आहे. तुम्ही बघतच असाल व्यवस्थित फुलून आलेली आहे. आता आपण काय करूया, मिक्सरच्या एका जारमध्ये ह्याला थोडं थोडं आपण वाटून घेऊया. म्हणजे चण्याची डाळ, त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि जिरं ह्याच्याबरोबर आपण आता ह्याला वाटून घेणार आहे. तर सगळ्यात प्रथम मी काय करते, आता ह्याच्यात थोडं थोडंसं चण्याची डाळ ॲड करते. थोडंसं जिरं, 2-3 मिरच्या, थोडंसं आलं. बघा, चण्याची डाळ, जिरं, हिरवी मिरची आणि आलं हे आता मी काय करते, वाटून घेते. शक्यतो प्रयत्न करा जास्त पाणी न टाकायचं, नाहीतर भजी पातळ होईल आणि अशी टाकल्यानंतर ती फ्लॅट होईल तळताना. तर प्रयत्न करा की कमीत कमी पाण्यामध्ये ह्याला तुम्ही वाटून घ्या. आता मी तुम्हाला वाटून दाखवते की ही कशी दिसते ती. डाळ आपली ही वाटून झालेली आहे. तुम्ही बघतच असाल मी अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट ह्याची केलेली नाही आहे, अशी सरभरीत असंच वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला खूप असे बारीक अशी पेस्ट ह्याची करायची नाही आहे, अदरवाईज ती भजी तेवढी चांगली लागणार नाही. तर आपण काय करूया, आता ह्याच्यात एक एक इन्ग्रेडियंट ॲड करूया. सगळ्यात प्रथम आपण काय करूया, ह्याच्यात चण्याची डाळ आहे तर त्यामुळे आपण थोडंसं हिंग टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद आपण टाकून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ घ्या. तर मी सध्या तरी जवळजवळ 1.5 चमचा वगैरे घातलेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, मिरची आणि आलं आपण ऑलरेडी आधी वाटताना टाकलेलं आहे. हे राहिलेलं जिरं देखील आता मी वरून टाकून देते. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे किंवा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि कमीत कमी 1-3 ते 4 तासासाठी तरी ह्याला आंबवण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. हे बघा, ह्याला मी व्यवस्थित मिक्स करते आणि 4 तासासाठी आंबवण्यासाठी ह्याला बाजूला ठेवते. चला तर मग मी 4 तास हे पीठ ठेवलं होतं आंबवायला आणि आता व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याची भजी करून घेऊया. गॅसवर मी पॅन ठेवलं आहे आणि तेल तापवायला ठेवलं आहे मीडियम फ्लेमवर. आता आपण काय करूया, जोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत आपण अजून ह्याला फेटून घेऊया. जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढी भजी आपली हलकी फुलकी आणि एकदम कुरकुरीत होईल. मी टाकून बघते आता भजी तेल तापलाय का. परफेक्ट, माझं तेल व्यवस्थित तापलंय. आता मी हातानेच टाकून घेते म्हणजे भजी व्यवस्थित नीट येते. अशाच मी सगळ्या भज्या तळून घेते. चला तर मग एका साईडने आपल्या कढईतल्या भज्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. आता मी ह्याला पलटी करते.
आणि सेम असंच दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेते. चला तर मग आपली भजी दोन्ही साईडने तळून झालेली आहे, मस्त कुरकुरीत अशी दिसते आहे, असं गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता मी ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच बाकीच्या देखील सगळ्या तळून घेते. चला तर मग आपली ही बॅच देखील तळून झालेली आहे. बघा सुंदर कलर आलेला आहे, कुरकुरीत देखील झालेली आहे. आता ही पण मी सगळी काढून घेते आणि ही मी पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करणार आहे. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा कशी कोणतीही चटणी किंवा जेवणाबरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकता. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग मस्तवाली आपली अशी डाळ भजी तयार झाली आहे. एकदम मस्त बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतून सॉफ्ट आहे एकदम, हे बघा. आणि मी पुदिन्याच्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर सर्व केली आहे. तुम्ही कशाबरोबरही सर्व करू शकता, टी टाईम स्नॅक म्हणून खाऊ शकता, नैवेद्याच्या ताटात तुम्ही ही ठेवू शकता, रोजच्या जेवणात. पण काहीतरी वेगळं साईड डिश हवी असेल तर तुम्ही ही नक्की डिश ट्राय करा.